रागाने कॉफी पिऊ नये, कडू लागते. झाला मस्का मारून? आई बाबांशी काही बोललास की नाही? मी काय म्हणतो, ह्या बाबतीत आई बाबांशी बोलणं म्हणजे त्यांचं मन दुखावणं, म्हणजे त्यांना त्यांच्या तत्वांना मुरड घालायला सांगणं, आणि मला प्रचंड मनाची तयारी करावी लागेल. सोपं नाही आहे, कठीण आहे. मग तुला एक सोपा मार्ग सांगू. काय? तू वच्ची आत्त्यांना सांग दुसरं स्थळ बघा. साधी राहणी, उच्च विचारसरणी असं स्थळ हवंय ना, कुठेही मिळेल सहज. असं नको ना बोलू, तू एवढ्या गोष्टीला कुठे नेतेस? लग्न मोडाल निघालीस तू. हो हे बघ, मग सतत त्याच त्याच गोष्टींवर बोलत राहणं मला नाही आहे. माझी पण काही हाऊस मौस आहे की नाही, आणि ती हाऊस जर या लग्नात पूर्ण नाही ना झाली तर मी लग्न नाही करणार. जर तू काही निर्णय घेतला नाहीस ना तर मी लग्नाला नकार दे. हो हो साहेब, हो थांबा थांबा, आत चाललोय. हो हो साहेब, तुम्ही थांबा थांबा. काय कोण तुम्ही, काय काम आहे, कुठे चाललं इकडे? नमस्कार. नमस्कार. मी प्राध्यापक हेमंत देशपांडे. बर मग तुम्ही आत या, आत या. का पाऊस कधी येऊ शकतो ना, भिजा. हो थांबा, काय कुठे चालले आतमध्ये? मला ते ऐका, ह्याला भेटायच रे एका आहे माणसाला. कोण माणूस? कसला मुलगाच आहे तो. एक मिनिट एक मिनिट. हो कोण मुलगा, कोण कोण मुलगा? मुलगा आहे, चांगला आहे, गोरा आहे, गोरा. बर हा, कुरळे केस आहेत त्याचे. मुख्य म्हणजे असं स्मार्ट आहे. हा हा, म्हणे त्याचा फोटो आहे ना माझ्याकडे. आधी सांगायचंच ना तुम्हाला. मी म्हणजे काय, फोटो घेऊनच फिरतो. हा बघ. अरे नील साहेब, मी एक काम करा, तुम्ही तिसऱ्या माळ्यावर 305 मध्ये जा. 305? हा, तिसरा माळा. तिसरा माळा. अच्छा. मी मुद्दामून नाही गेलो. नाही तू मुद्दामूनच केलंस. नाही काय चाललंय तुझं, तिची दहावी म्हणून फक्त तिनेच अभ्यास करायला हवा असं काही नाहीये. तू पण कर जरा अभ्यास. बघ नाही कशी छळतीये मला. आणि तू शेवटचं पान दाखव, चित्र वगैरे नाही ना काढत आहे. बघ 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 जरा, तूच बघ. तुम्ही दोघी शांत बसा आणि आपापला अभ्यास करा ग. नीलचा कॉल? काका कॉल करतोय. नीलचा कॉल, नीलचा कॉल. उचल ना. नाही नको, डोकं फिरलंय त्याच. तुला कसं कळलं, फोन घेतल्याशिवाय? तू लहान आहेस, जरा गप्प बस. पण हिच्या प्रश्नात ना पॉइंट आहे, नेहमीच असतो. वच्ची आता तिथे जाऊन काय बोलले देव जाणे. नील सकाळी भेटला होता, खूप चिडला होता, खूप बडबडला मला. मग नक्कीच सॉरी म्हणायला फोन केला असेल ना त्याने, काय माहित. कट का केलास फोन? त्याचाच आहे. अगं मग बोल ना त्याच्याशी. मला नाही बोलायचंय त्याच्याशी. तुला भीती वाटतेय का, तू त्याच्या प्रेमात पडशील म्हणून? म्हणजे पडली नाही अजून. फार बोलताय तुम्ही दोघी. आणि ती लहान आहे म्हणून तू काही फार मोठी झालेली नाहीयेस. ऍक्च्युली पॉइंट आहे. पण बाय द वे, तुमच्या लव्ह स्टोरीची मी एकुलती एक साक्षीदार आहे. तोमल्याची लव्ह स्टोरी? मी काय मूर्ख आहे का त्याच्या प्रेमात पडायला? मग घाबरतीस का त्याच्याशी बोलायला? नाही नको. सायली सायली नको. हॅलो नील, सोनंदी कुठे? आणि माझे फोन का कट करते? तुम्ही रागावलायत का? संतापलोय. एक तर मला रिजेक्ट करते, माझा अपमान करते, आणि वर माझी चौकशी करायला काकांना माझ्याच ऑफिस मध्ये पाठवते. काय चाललंय काय तिचं? हॅलो काका, तुमच्या ऑफिस मध्ये
शक्यच नाही. यावेळी तो लायब्ररी मध्ये असतो. अच्छा, विश्वास नाही बसत आहे का? नाही तसं नाही, मला खरं वाटलं नाही म्हणून म्हणाले. मग जाऊन बघ लायब्ररीत. मी त्यांना आतमध्ये केबिन मध्ये बसून बाहेर येऊन बोलतो तुझ्याशी. स्वानंदी, हे बरोबर नाहीये. काय झालं काका? काय बोलायला गेलाय तिथे? मी सांगितलं होतं त्याला नको जाऊ, तरी गेलाय चौकशी करायला.